प्रभाग क्रमांक 15 मध्ये नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या निधीतून ड्रेनेज आणि घरजोड कनेक्शन विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 15 मधील कोणापुरे चाळीत भांडवली निधीतून 9,60,000 रुपये खर्चून विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणं आणि घरजोड कनेक्शन या कामाचं भूमिपूजन नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. कोणापुरे चाळीत ड्रेनेज लाईनची फार मोठी समस्या होती. पालिकेच्या भांडवली निधीतून विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि घरजोड कनेक्शनचं काम हाती घेण्यात आलं असल्याचं प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी बोलताना सांगितलं. पंधरा कमध्ये मी वैष्णवी करगुळे नगरसेविका. आज इथे कोणापूर चाळीत ड्रेनेज लाईनचे पाईपलाईन आज आपण इथे करतो. एक 10 लाखाची निधी इथे मंजूर करून आपल्या वॉर्ड वाईज निधीतून आपण मंजूर करून इथे पाईपलाईन करत आहोत. गेल्या काही वर्षापासून इथल्या लोकांना खूप इथे संकट होतं की इथं पाणी पाऊस पडला तरी त्यांच्या घरात पाणी जात होतं. सगळ्या प्रॉब्लेम त्यांना खूप त्रास होत होता पाण्याचा, चेंबरचा, चेंबर भरायचं. मग यामुळे आज आपण इथे यावर्षी 16-17-18 निधीतून आपण इथं पाईपलाईन करत आहोत. गेल्या भाजपाच्या गेल्या वर्षीच व्हायला पाहिजे होतं मुळात हे काम, पण भाजपाच्या भाजप सरकारमुळे आपल्याला काही निधी मिळालं नाही. आणि जी मिळाली अर्धी निधी ती 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यावर्षी मिळाली आहे. ते सुद्धा आमदार प्रणिती शिंदे व आपले आयुक्त यांच्या पाठपुरावा आणि आपल्या पाठपुराव्याने सगळे एकत्रित होऊन ही निधी आपल्या हातात आली आहे. त्यानुसार आज ते काम होत आहे. यावेळी माजी नगरसेवक सायबण्णा करगुळे, झोन क्रमांक 7 विभागीय अधिकारी ZA नाईकवाडी, JE पानगल, लक्ष्मीबाई भंडारे, सिद्धम्मा शासम, गौरम्मा बजले, नागूबाई गायकवाड, पिकी कोळी, मोची समाज युवक संघटनेचे अध्यक्ष यल्लप्पा तुबदोळकर, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रशांत करगुळे, मल्लूबाबा म्हेत्रे, बाबू भंडारे, विनायक भंडारे, भीमाशंकर पेद्धे, विकी म्हेत्रे, सचिन दादस, पिटू सगळे, नयन भोगे, संजय काकडे, तायप्पा साखरे, शंकर मॅगेरी, अतुल तुपडे, साई करगुळे, भारत करगुळे, अंजन जंगम, शशी उपाध्ये, चेतन तुबदोळकर, भीमा बज्जार, अंबादास म्हेत्रे, राजेंद्र वाघमारे, देव करगुळे, आदर्श तुबदोळकर, राजन तुबदोळकर आदी कोणापुरे चाळीतील माता भगिनी आणि साई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.